पहिला जो एपिसोड आहे तो हँगओव्हर जो सिनेमा आहे त्याला ओमाज आहे. जसा मागचा मागच्या सीझनचा पहिला एपिसोड दिल चाहतायला ओमाज होता, तर त्यांना डेडिकेट केलं आहे आम्ही आणि त्यांचं नाव घेऊन डेडिकेट करतो. काही लोक जे म्हणतील कॉपी केलं आहे का वगैरे, तर तेवढंच फक्त एक आम्ही एक सीन त्यांना डेडिकेशन म्हणून केलेलं आहे. आलोक चला कवरला का? हो, हा मात्र आता अध्यात्माच्या मागे, त्यामुळे तो अत्यंत सात्विक केळं खातोय वाईल ते वडापाव आणि दारू पित आहेत असं ते. आणि वडापाव मागे खूप महत्व म्हणजे स्टोरीचा अतिशय महत्वाचा प्लॉट पॉइंट आहे, त्यामुळे तो नक्की बघा. इन मुंबई आमचा घर काहीच नाही. ज्या क्रांतीची आपण 2 वर्ष वाट पाहिली, अगर शांतीत क्रांती 2 सीझन तुमच्या भेटीला येतात. सारंग आणि पोलत माझ्याबरोबर. हॅलो, कसे आहात? मी मस्त, तू कशी आहेस? मी मस्त. कशी आहेस? मस्त. पण या शांतीत क्रांती 2 सीझन येतोय, ट्रेलर आलाय, तुम्हाला काय वाटतं यावेळेची क्रांती वेगळी ठरणार आहे? हो, निश्चितच वेगळी ठरणार आहे. मागच्या वेळेस आम्ही म्हणजे जो विषय निवडला होता ही स्पिरिच्युअल कॉमेडी, आणि दरवेळेस आम्ही एकेका प्रकारचा अध्यात्म आहे त्याचा आणि माणसाची जे काही म्हणजे स्पेशली मुलं ज्याच्यातनं जात आहेत ते एकत्र एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो. तर मागचा मेडिटेशनबद्दल होता, एका जागी बसून स्वतःकडे रिफ्लेक्ट करण्याबद्दल, आणि ह्याच्यात एक्झॅक्टली उलट आहे. हे गाव उंडारत अध्यात्म शोधत आहेत, तर त्याच्यामुळे ते 100% वेगळी असणार आहे. हो, सीझन 1 इज ऑल अबाउट फाइंडिंग गॉड इनसाइड, सीझन 2 इट्स ऑल अबाउट लुकिंग आउटसाइड, गोइंग ऑन दर्शन, गोइंग ऑन भक्ती यात्रा. सो दॅट्स अ ह्यूज शिफ्ट इन दिस शो, लॉट्स ऑफ ट्रॅव्हल, लॉट्स ऑफ न्यू लोकेशन्स. मला आवडतं का रे इंडियामधले किंवा मुंबईमधले असतील किंवा महाराष्ट्रातले जे आपले तीर्थक्षेत्र म्हणतो ना आपण, तिथे तिला जायला आवडतं, फिरायला आवडतं? तीर्थक्षेत्राच्याहूनही जिथे खरंच शांती मिळते अशा तीर्थक्षेत्रांमध्ये, कुठल्या तरी कोकणातल्या छोट्या गावामध्ये एखादी देवळी असेल किंवा आपण असं म्हणूयात की इव्हन म्हणजे माझ्यासाठीसुद्धा धर्माच्या पलीकडे जाऊन जेव्हा आम्ही स्कॉटलंडमध्ये फिरत होतो तेव्हा एखाद्या छोट्याशा गावातलं एखादं छोटंसं चॅपल, तिथे जी शांती मिळते, कुठल्याही धर्माच्या पलीकडे जाऊन ज्या वास्तूतच शांतता आहे, तर तिथे जे सुख मिळतं ते दोघांनाही आवडतं. म्हणजे आम्ही आम्हाला अनफॉर्च्युनेट तिकडे परमिशन मिळाली नाही, पण आम्ही भुलेश्वरच्या मंदिरात गेलो होतो आणि तिथे जो अनुभव होता तो दैवी होता. मला कुठे आवडतं मुंबईत अशी शांती शोधायला, कुठे आवडेल? इन मुंबई आमचा घर काहीच नाही. हो, मे बी इन द स्विमिंग पूल समवेअर, पण अदरवाइज मोस्टली होम ओनली. घरातच सगळ्यात जास्त शांती मिळते. हा, याचं पोस्टर पण खूप खास आहे तिघांचं. मला पोस्टरची गंमत सांगा, या फोटोशूट मागचे. सो हे फोटोशूट आम्ही ॲक्च्युली पहिल्या एपिसोडच्या एंडचा जो सीन आहे तो सीन शूट संपलं आमचं, आणि तिथे बसून खूप थकले होते ही लोक. जरी ह्याच्यात हिवाळा दाखवला आम्ही, तरी आम्ही उन्हाळ्याच्या म्हणजे त्या दिवशी ऊन होतं. हे जानेवारीमध्ये शूट सॉरी डिसेंबरमध्ये शूट झालं आहे, पण थंडीच्या दिवसात एखादा तो एक दिवस येतो ना जेव्हा रणरणतं ऊन असतं, तसं त्यांचं रणरणतं उन्हात शूटिंग झालं आहे, आणि त्याच्यानंतर ते खरंच थकून बसले होते. नक्षीबानी पहिला जो एपिसोड आहे तो हँगओव्हर जो सिनेमा आहे त्याला ओमाज आहे. जसा मागच्या सीझनचा पहिला एपिसोड दिल चाहतायला ओमाज होता, तर त्यांना डेडिकेट केलं आहे आम्ही आणि त्यांचं नाव घेऊन डेडिकेट करतो. काही लोक जे म्हणतील कॉपी केलं आहे का वगैरे, तर तेवढंच फक्त एक आम्ही एक सीन त्यांना डेडिकेशन म्हणून केलेला आहे. तर त्याच्यात त्यांना हँगओव्हरच दाखवायचा होता आणि ते अगदी म्हणजे ड्रेन्ड आउट आहेत असं दाखवायचं होतं. लकीली ह्या शूटिंगच्या शेवटी ते एवढे थकले होते की आम्हाला असं वाटलं त्यांच्या चेहऱ्यावरच ते दिसते, त्यामुळे पोस्टर शूट आम्ही तेव्हाच करून घेतलं. पण त्यांच्या हातातल्या एक एक ज्या वस्तू आहेत ते त्या 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 माणसाला ते पर्टिक्युलर काय? सो नशिबाने ते त्यांच्या हातात होतं, ह्याच्या हातात काहीच नव्हतं. पण गोष्टीमध्ये असं दाखवलं आहे की ही 2 मुलं हँगओव्हर असतात आणि हा मात्र आता अध्यात्माच्या मागे, त्यामुळे तो अत्यंत सात्विक केळं खातोय वाईल ते वडापाव आणि दारू पित आहेत असं ते त्यातलं. नो, बट ॲक्च्युली इफ यू वॉच द शो यू विल लर्न दॅट ऑल 3 ऑफ दीज आयटम्स हॅव
another layer of meaning. And it's not just the daru, it's the design on that also, which is an important thing of a camera. त्याच्यावर एक कॅमेरा आहे, त्याचंही एक महत्त्व आहे. त्याच्या हातात जी दारूची चपटी, कारण मागच्या सीझनमध्ये प्रसन्न दारू न पिणारा होता, त्यामुळे त्याच्या हातात दारू पिणं देणं हेही एक हेतू होता. आणि वडापाव मागे खूप महत्त्व, म्हणजे स्टोरीचा अतिशय महत्त्वाचा प्लॉट पॉईंट आहे, त्यामुळे तो नक्की बघा. नुसतं पोस्टर किंवा त्यांच्या हातातल्या वस्तू नाही, त्यांचे लुक पण यावेळी चेंज आहेत. किंवा लुक अलोकचं तर नट लुक आहे. मला ऍज अ डिरेक्टर म्हणून सांग ना की काय ह्या लुक मागचं. अलोकचं लक आवडलं का? हो, डिझाईन आहे. बेसिकली अलोक इज गॉन, डिनार्स कॅरेक्टर हॅज गॉन थ्रू अ big life change, self realization. Now he's interested in spirituality. So as part of removing all of the materialistic things in life, we decided his character should have very simple clothes, simple haircut, and yet we wanted it to look stylish, sexy. So we tried to give him that military kind of buzz cut. Sadha apla nehmicha jo crew cut karto military cut to na karta. आमचा एक अल्जेरियन म्युझिक व्हिडिओ आहे जो आम्हाला भयंकर आवडतो, आणि त्या व्हिडिओमधल्या त्या व्हिडिओमध्ये अत्यंत हॉट मुलं अशी पळताना एक शॉट आहे, त्यात त्यांचे जसा हेअरकट आहे तो आम्ही रिक्रिएट केला आहे, कारण की आम्हाला तो मेमरेबल हेअरकट आहे म्हणून. पण यांच्या हेअरकटचं आणि दिलचात्याशी पण काहीतरी कनेक्शन आहे ना? ते मागच्या सीझनला आम्ही दिलचाताला होमाज केला होता, पण केस आमच्या आम्ही एका मित्राकडनं कापून घेतले होते. आत्ता ह्याचा जो HMU म्हणजे हेअर मेकअपचा हेड जो आहे आशिष देशपांडे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ज्या माणसांनी तेव्हा इतक्या 20 वर्षापूर्वी दिलचाताच्या हेअरकट्स डिझाईन केले होते, तो माणूस आता पुण्यात आहे आणि त्याचं सलून आहे, त्यामुळे आम्ही त्याच्याकडे जाऊन केस कापून घेतले त्यांचे. पण मला सांग ना सारंग की पॉला ऍज अ डिरेक्टर, को डिरेक्टर म्हणून कसे? पॉला को डिरेक्टर म्हणून एक मी तुला दोन्ही एक चांगली एक वाईट गोष्ट सांगतो. चांगली गोष्ट ही आहे की आम्ही एक्झॅक्टली ऑपोजिट गोष्टींवर फोकस करतो. म्हणजे माझा फोकस पूर्णपणे ॲक्टर्स अँड स्क्रिप्ट आणि कॅमेरा, हे माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. आणि पॉलाचा फोकस पूर्णपणे डिझाईन, त्यानंतर एडिट कसं होणार, हे लागणार कसं आहे, नंतर ह्याच्यावर म्युझिक काय जाणार आणि ह्याचा साऊंड बरोबर आहे की नाही आणि साऊंडचं डिझाईन काय असणार ह्याच्यावर आहे. त्यामुळे ते कॉम्प्लिमेंटिंग जे आहे. नाऊ अदर आय थिंक दॅट इन दिस सीझन बोथ ऑफ अस हॅव हॅड a little bit more of a shared responsibility in both. We still have our focuses, but you've done more editing and music. Yes, Bala, I've contributed more to script this time. यावेळेस पॉलानी रायटर्स रूम रन केली आणि यावेळेस मी म्युझिक आणि ह्याच्यामध्ये थोडासा इंटरेस्ट जास्त घेतला, कारण यापूर्वी उलटं करायचो. तर आता कधी आम्ही जर का आपापलं डिरेक्ट केलं काही तर त्याची माहिती असावी म्हणून. पण आणि एक वाईट गोष्ट अशी आहे की म्हणजे जी खरं तर खूप चांगली आणि महत्त्वाचा स्वभाव आहे धर्म, की ती शांत आहे, ती निवांत आहे, तर त्याच्यामुळे वेळेच्या मागे पळणं ही माझी जबाबदारी आहे. सारंगच्या बाबतीत सांगू तिला तिला समजत, कारण ह्या शोला स्पेसिफिकली आम्हाला हा 20 दिवसात संपायचा होता, काही कन्स्ट्रेंट्स होते आणि 20 दिवसामध्ये एवढा मोठा शूट आणि एवढा कॅनव्हास शूट करण्यासाठी कोणीतरी आमच्यातल्या एकाला एन्झायटी असणं गरजेचं होतं, तर ती मी घेतली. आणि तुझी चांगली वाईट चांगली चांगली आहे की सारंगचं ॲक्टर हँडलिंग खूप ॲडव्हान्स्ड आहे. लाईक आय थिंक सारंग इज एक्स्ट्रीमली गुड ॲट कम्युनिकेटिंग अँड नॉट जस्ट अबाउट टेलिंग द ॲक्टर्स वॉट टू डू, बट मेकिंग शुअर दॅट एव्हरी मोमेंट अंटील द कॅमरा रोल्स दे आर इन दॅट झोन, वेदर इट बी 1 week बिफोर द शूट ओर अन आवर बिफोर द शूट, ही इज ऑलवेज इन टच मेकिंग शुअर दॅट दे आर प्रिपेअर्ड इन सम वे. And white is, you know, the flip side, of course, of me being quiet, you know, not being common. Yeah. And sometimes, definitely, this shoot required a lot of energy and a lot of craziness, and Sarang ran around a lot, and I wish that I would have been able to keep up more. But sometimes it's not always required. Sometimes if you can just keep calm, then you can find a solution faster, but I don't know how often that happened to me. काही कारण काही काही वेस, कारण मी म्हणजे अक्षरशः
अंगावर घेतो जबाबदाऱ्या ज्या जे माझं काम नाहीये. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि ट्रेलर तर बघाच, पण त्यावर शो ही बघा. 13 ऑक्टोबरला सोनी लिव्हर येत आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.